शिवसेनेनं 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफीसाठी केलेली घोषणा म्हणजेच ठाणेकरांना विश्वासघाताची वचनपूर्ती आहे अशी खरमरीत टीका भाजपचे आमदार जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केलेली आहे. पाहूयात ते नेमके काय म्हणतात. करमाफीऐवजी शिवसेनेनं केवळ 31% करमाफी देत ठाणेकरांच्या तोंडाला पाणी पुसले आहेत. यापुढे शिवसेनेचे आश्वासन म्हणजे बड्या घरचा पोकळ वासा असेल हे ठाणेकरांनी लक्षात ठेवावे असा टोलाही आमदार डावखरे यांनी लगावलेला आहे. पाहूयात मग. सर, एक फेसबुक पोस्ट पाहिली आपली, शिवसेनेची ठाणेकरांची विश्वासघाती वचनपूर्ती अशी एक पोस्ट केलेली, काय नेमकं आपल्याला म्हणायचं आहे. ठाण्यामध्ये मागच्या वेळेस शिवसेनेनी निवडणुकीच्या अगोदर 500 स्क्वेअर फूटच्या घरांना करमाफी देऊ असं आश्वासन दिलं होतं, पण ती आश्वासन पूर्तता कुठेही होत नव्हती. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने आम्ही वेळोवेळी या संदर्भातलं आंदोलन घेतलं आणि या आश्वासनाची पूर्तता ही सत्ताधाऱ्याने करावी ही भारतीय जनता पार्टीची त्यावेळेसची मागणी होती. भारतीय जनता पार्टीचे सगळे नगरसेवकांनी वारंवार महासभेमध्ये या विषयाची त्यांना आठवण करून द्यायची आणि या संदर्भातली मागणीही केली. नंतर ज्यावेळेस निवडणुका जवळ येत आहेत याचा अंदाज आला त्यावेळेस फक्त लोकांच्या धूळफेक करण्याच्या दृष्टिकोनाने या संदर्भातला ठराव हे सत्ताधाऱ्यांकडनं करण्यात आला आणि तो राज्य शासनाला पाठवला. मूळतः जर आपण आता बघितलं तर या संदर्भातला जो निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसते ती फक्त 31% हे 500 स्क्वेअर फूटच्या घरांवर करमाफी होण्याच्या संदर्भातला निर्णय हा होताना दिसतोय. भारतीय जनता पार्टीची मागणी आहे की 500 स्क्वेअर फूटच्या घरांची संपूर्ण करमाफी ही केली गेलीच पाहिजे आणि नाही केली तर सत्ताधाऱ्यांना आम्ही स्वस्त बसून देणार नाही.